गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची राज्यातील पडझड सुरूच आहे. त्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेले सुधीर तांबे यांनी ऐनवेळी भरलीच नाही आणि आपले पुत्र सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी भरली. यामुळे काँग्रेसची मोठी पंचायत झाली. काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणं सुरूच आहे. त्यातच आता पुण्यातूनही एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा रंगत आहे. नमस्कार, मी विष्णू आणि आपण बघत आहात लेट्स अप मराठी. काँग्रेसच्या पक्षावर 4 ते 5 टर्म महापालिकेमध्ये नगरसेवक असलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा शहरात रंगत आहेत. नुसत्या चर्चाच रंगत नाही तर या नगरसेवकांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा यांचीही भेट घेतली आणि भाजप प्रवेशाबद्दल आपली बोलणीही सुरू केलेली आहे. चंद्रकांत पाटलांनी पक्षप्रवेशाबद्दल आपण स्थानिक आमदारांशी बोला अशी त्यांना सूचना केली. त्यानंतर या नगरसेवकांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच गळ घातली. देवेंद्र फडणवीस हे सहकार नगर परिसरात आपल्या नातेवाईकाच्या घरी जेवण करण्यासाठी आले होते. त्या दिवशी या नगरसेवकांनी त्यांची तिथे भेट घेतली आणि पक्षप्रवेशासाठी गळ घातल्याचं बोललं जात आहे. स्वतः ते आणि त्यांच्या घरातील सदस्य भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत अशी नक्की आवाजात चर्चा शहरात सुरू आहे. फडणवीसांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे जरी अद्याप गुलदस्त्यात असलं तरी त्यांचा पक्षप्रवेश हा निश्चित मानला जात आहे. एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र दिवसेंदिवस काँग्रेसची ताकद पुण्यात कमी होत आहे तर भाजपची ताकद वाढताना दिसत आहे. आज घडीला जरी या नगरसेवकाला भाजपांनी पक्षप्रवेश दिला नसला तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. या पक्षप्रवेशाला भाजप हिरवा कंदील देईल का असं अनेकाकडून बोललं जात आहे. मात्र एकंदरीतच राज्यात राजकारण बघितलं आणि अन्य पक्षातील नेते भाजपमध्ये त्यांनी घेतलेला प्रवेश बघितला तर हा पक्षप्रवेश काही अवघड नाही. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या काँग्रेसला पुण्यात अजून एक धक्का बसणार असं बोललं जात आहे. त्यामुळे हा काँग्रेसचा नगरसेवक कोण अशीही चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या संपर्कात असलेला काँग्रेसचा तो नगरसेवक कोण असेल? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.